लाळ्या खुरकूत रोगाची लस योग्य वेळेत दिली नाही तर त्याचे परिणाम भयंकर होतील असा इशारा केंद्र सरकारनं एकदा नाही तर चार चार वेळा देऊनही राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे. लाळ्या खुरकूत रोगाच्या लसीचा एक डोस तर चुकला आहे पण अद्याप ही लस निविदा प्रक्रियेमध्ये अडकली आहे. एका ठराविक कंपनीला कंत्राट देण्याकरता हा सगळा आटापिटा असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राज्यातलं 2.5 कोटी पशुधन पशुपालक अडचणीत आले. पहिले पत्र, तारीख 17 जुलै 2017. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. लाळ्या खुरकूत रोगाचं लसीकरण वेळेत करण्याची सूचना, अन्यथा पशुधनाचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता. 20,000 कोटींचं नुकसान होण्याची भीती. दुसरं पत्र, तारीख 9 ऑक्टोबर 2017. राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे राज्याचे कृषी व पशुसंवर्धन आयुक्तांना पत्र. लाळ्या खुरकूत रोगाची लस खरेदी करण्याची सूचना. लस खरेदी विलंबामुळे राज्यातील पशुधन धोक्यात. लवकरात लवकर लस खरेदी करण्याची सूचना. तिसरं पत्र, तारीख 6 नोव्हेंबर 2017. केंद्रीय कृषी व पशुसंवर्धन विभागाचे कृषी व पशुसंवर्धन आयुक्तांना पत्र. लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार जुलै ऑगस्ट 2017 मध्ये लसीकरण झालं नसल्याची माहिती. डोस चुकल्यामुळे लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आतापर्यंत राबवलेल्या लाळ्या खुरकूत मुक्त भारत मोहिमेचा बोजवारा उडेल. चौथं पत्र, 10 जानेवारी 2018. केंद्रीय कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. लाळ्या खुरकूत मुक्त भारत मोहिमेअंतर्गत राज्याला 24,55,00,000 वितरित केलेला निधी अद्याप राज्य सरकारने खर्च केलेला नाही. ऑगस्ट 2017 मधील लसीकरण राज्यानं अद्याप सुरू केलेलं नाही. याबाबत 6 नोव्हेंबर रोजी राज्याला पत्रही पाठवलं होतं. तसंच राज्याच्या प्रधान सचिवांबरोबर बैठकही झाली होती. मात्र लसीकरणाबाबत सरकारनं अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. केंद्र सरकारने मागील 8 महिन्यात वारंवार दिलेल्या इशाऱ्यानंतरही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने लाळ्या खुरकूत रोगाच्या लसीकरणाबाबत गांभीर्याने पावलं उचललेली नाहीत. लस खरेदीत सुरू असलेला घोळ मागील 8 महिन्यांपासून संपायला तयार नाही आणि यामुळे राज्यातील 2.5 कोटी पशुधनाचं आरोग्य धोक्यात आलंय. एका ठराविक कंपनीला कंत्राट मिळावं म्हणून निविदा प्रक्रियेत हा सगळा घोळ सुरू आहे. लाळ्या खुरकूत रोगाची लागण होऊ नये म्हणून वर्षातून 2 वेळा राज्यातील जनावरांचं लसीकरण केलं जातं. मात्र निविदेतील घोळामुळे ऑगस्टमधील लसीकरण होऊ शकलेलं नाही तर आता फेब्रुवारीमध्ये दिला जाणारा लसीकरणाचा डोसही रखडला आहे. लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाल्यास राज्यातील 2.5 कोटी पशुधनाचं आरोग्य धोक्यात येऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्याचबरोबर राज्याचंही 1,000 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच याचं गांभीर्य केंद्र सरकारला असलं तरी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला मात्र ते नाही. विशेष म्हणजे लस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत ठराविक कंपनीला कंत्राट मिळावं म्हणून जे अधिकारी घोळ घालत आहेत त्यांच्या नावांचा उल्लेख विभागाच्या सचिवांनी एका ठिकाणी केला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यांवर कारवाई अथवा त्यांना निविदा प्रक्रियेपासून दूर करण्यात आलेलं नाही. अजूनही ते अधिकारी लस खरेदीच्या निविदा प्रक्रियेतील समितीवर कायम आहेत. लाळ्या खुरकूत रोगाचं लसीकरण वेळेत झालं नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील हे केंद्राने केवळ पत्राद्वारेच कळवलं नाही तर दिल्लीत झालेल्या बैठकीतही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला केंद्र सरकारने या संदर्भात अवगत केलं होतं. मात्र तरी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने लस खरेदीतील खेळखंडोबा अजूनही सुरूच ठेवला आहे. राज्यात पशुधनाला जर या रोगाची लागण झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार त्यामुळे राज्याचा पशुसंवर्धन विभागच असणार आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्यावर आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. दीपक, गेले अनेक दिवस आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि प्रेक्षकांना सांगूयात. आपण शेतकरी बंधू जे आता बघतायत त्यांना माहिती आहे, पण प्रेक्षकांना सांगूयात की लाळ्या खुरकूत इतका गंभीर रोग आहे, तो संसर्गजन्य आहे, तो पसरला तर त्या भागातलं धान्य निर्यात करता येत नाही इतर देशामध्ये, दुधातून तो माणसाला होऊ शकतो, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि वेगानं हा रोग पसरतो. मात्र असं सगळं असताना मागच्या वेळेला आपण जेव्हा बातमी केली, मंत्री छाती टोकून सांगत होते की यामध्ये आमचा काही संबंध नाही, ज्या कंपनीला जी कंपनी योग्य असेल तिलाच कॉन्ट्रॅक्ट मिळेल. मात्र काय मिळत नाही आहे, चार चार वेळा केंद्र सरकार स्मरणपत्र पाठवतं आहे, काय गोडबंगाल आहे याच्यामध्ये?
अजित, या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य हे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. साधारणतः 1.25 महिन्यापूर्वी जी 24 तासनेच या संदर्भात बातमी केली होती की लाळ्या खुरकूत रोगाची एक लस चुकलेली आणि त्याची निविदा जी प्रक्रिया आहे ती वातात अडकलेली आणि अजूनही लस खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. आणि त्या संदर्भात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे विचारणा सुद्धा केली होती आणि त्यावेळी त्यांनी हे सगळं मान्य केलं होतं की ही लस चुकली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतील आणि तात्काळ ही लस खरेदी सुरू केली जाईल असं त्यांनी त्यावेळेला दावाही केला होता. परंतु आता 1.25 महिना उलटा झाला त्या गोष्टीला, महादेव जानकर यांनी हे विधान केलं होतं त्याला, तरी अद्यापही या संदर्भातली निविदा प्रक्रिया आहे ती अजूनही वादात अडकलेली आहे, अजूनही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. आणि साधारणतः हा जो सगळा घोळ घातला जातो आहे तो आरोप आहे की एका ठराविक कंपनीला या लसीकरणाची लस पुरवण्याचं कंत्राट मिळावं म्हणून अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागातील काही लोक जो आहे तो हा सगळा घोळ घालतायत. त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. परंतु त्यावेळेला हे त्यांच्या लक्षात येत नाही की आपण 2.5 कोटी जनावरांच्या आरोग्याशी खेळतो आहे, काही आर्थिक संबंधांसाठी, काही लाखाच्या आर्थिक संबंधांसाठी अशा पद्धतीने कोट्यवधी जनावरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा खेळ सुरू आहे. आणि विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागाचे मंत्रीसुद्धा या संदर्भात गांभीर्याने पाऊल उचलताना दिसत नाही आहेत. अन्यथा आतापर्यंत या संदर्भातील लस खरेदी होऊन ती गुरांना पोहोचली असती, कारण पहिला जो डोस आहे तो ऑगस्टमधला तो यापूर्वी चुकलेला आहे. दीपक, यातले जे सगळं गौडबंगाल आहे त्या बातमीच्या माध्यमातून आपण मांडलेलं आहे, हे अधिकारी भ्रष्ट आहेत. आपण थेट म्हणूयात हे अधिकारी भ्रष्ट आहेत. सचिव उल्लेख करतात, कारवाई होत नाहीत, मंत्री काय करतायत आणि आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी आपण करूया. दुसरं, मागच्या वेळेला जी लस खरेदी झाली होती त्या ज्या काही खरेदी केलेल्या लसी आहेत त्यांची गुणवत्ता नीट नव्हती असाही एक आरोप होत होता. किती सगळं गंभीर आहे हे, यामुळे शेतकरी आणि पशुधन दावणीला बांधलं आहे का पैशासाठी या अधिकाऱ्यांनी? अजित, निश्चित तसं बोलायला वाव आहे आणि तसा सगळा जी निवेदन प्रक्रिया बघितली तर संशय त्याचा उपलब्ध होतो, निर्माण होतो. परंतु प्रामुख्याने पहिली लस चुकली ऑगस्टमध्ये, दुसरी फेब्रुवारीमध्ये ड्यू आहे, फेब्रुवारीमध्ये ती देणं बंधनकारक आहे. परंतु आता 15 फेब्रुवारी उजाडला तरी लसेची निविदा अजून निघालेली नाही आहे. निविदा प्रक्रिया होणार, त्यानंतर ऑर्डर जाणार आणि त्यानंतर ही खरेदी होणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लस पोहोचवली जाणार. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला अजूनही बराच जवळजवळ 1.5-2 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तातडीने जरी सरकारने या संदर्भात निविदा काढून ऑर्डर दिली तरी लस पोहोचेपर्यंत आणखीन कालावधी जाण्याची शक्यता आहे. आणि याचा जर आउटब्रेक झाला, प्रादुर्भाव झाला, तर ते राज्याला खूप महागात पडेल, आर्थिक नुकसान होईलच, परंतु थेट शेतकऱ्यांच्या रोजी रोटीवर त्याचा परिणाम होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे इतर पिकं अडचणीत असताना, शेतमालाला भाव मिळत नसताना पशुधनावर आजचा शेतकरी जगतो आहे आणि पशुधन अडचणीत आलं तर हा शेतकरी आणखीन अडचणीत जाईल आणि त्याचं जगणं हे मुश्किल होऊन जाईल या सगळ्या प्रकरणामुळे. आणि हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही, मंत्र्यांच्या लक्षात येत नाही, कारण आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत. म्हणजे 2.5 कोटी जनावरांपेक्षा आपले आर्थिक हितसंबंध महत्त्वाचे असे साधारणतः पशुसंवर्धन विभागातील आणि खात्यातील आजची स्थिती आहे. आणि तरीसुद्धा हे अधिकारी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपल्याला काही मलिदा मिळावा म्हणून या पद्धतीने सगळी प्रक्रिया राबवताना आपल्याला दिसत आहेत. अजित, शेतकऱ्यांनी आंदोलन या सगळ्या संदर्भामध्ये केलं पाहिजे, शेतकरी संघटनांनी आपण त्यांना आवाहन करूयात. ही बातमी आम्ही सतत लावून धरलेली आहे. कृपया आपणही आपल्या हक्काकरता रस्त्यावर उतरा आणि या अधिकाऱ्यांना दावणीला बांधलं पाहिजे. इतका सगळा गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्र्यांनी तातडीनं हालचाल करावी. दुसऱ्यांदा या सगळ्या प्रकरणाची बातमी दीपक घातोसे आपण केलेली, हे प्रकरण आपण अखेरपर्यंत लावून धरू. धन्यवाद या माहितीकरता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.